लोकांशी चर्चा केली तर मग आम्ही असे काही करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांसाठी शोधून काढले की जे आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं करिअर देऊ शकतात, आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्यक्तिमत्व म्हणून त्याला या जगामध्ये जागतिक दर्जाचं त्याची विचारसरणी, जागतिक दर्जाचं त्याचं लाईफस्टाईल, त्याची विचारांची पातळी हे डेव्हलप करण्यासाठी आम्ही मेडलाईन अब्रॉड अशी एक संस्था निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आमचं काम केलं. ॲक्च्युली आसिफ बाबांना मी त्या कार्यक्रमाला आमच्या एका कार्यक्रमाला आम्ही हे कार्यक्रम लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही हे सर्व सेशन घेतले. आम्ही विद्यार्थ्यांमध्ये गेलो, विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. बऱ्याच पालकांना देखील भेटलो, बऱ्याच इन्स्टिट्यूटला गेलो, कॉलेजेसमध्ये गेलो. इथं आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता. आमची पूर्ण दिल्लीची आणि चंदीगडची पंजाबची टीम इथं येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, त्यानंतर इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये, लातूरमध्ये केलं, नांदेडमध्ये केलं. पण बाकीचे आपले वैयक्तिक लाईफस्टाईलमुळं नंतर आम्ही तो थोडासा ब्रेक घेतलेला आहे. आम्ही परत पुनश्च हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर बेसिकली आमचं काम काय सांगतो, विद्यार्थ आपल्या पाल्यांना किंवा आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या समाजातील जे विद्यार्थी तुमच्या संपर्कामध्ये येऊ शकतात अशा लोकांना आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. सांगायचं म्हटलं दोन तीन उदाहरणं देऊ इच्छितो. आता विद्यार्थ्यांना आपण काय असतं की जसं जसं म्हणजे प्रगती म्हणजे काय, वैचारिक प्रगती असो, शारीरिक प्रगती असो, आर्थिक प्रगती असो, सामाजिक प्रगती असो किंवा आपल्या देशाची प्रगती असो, त्याचा स्तर जो आहे ते आपल्या विचारांवर आहे की आपण आपल्या पाल्याला कोणत्या म्हणजे स्तरावर ठेवू इच्छितो, है ना. हे करत असताना दोन तीन गोष्टीचं आपल्याला म्हणजे खास काळजी करणं गरजेचं आहे. ते म्हणजे ज्यावेळेस आपण आपला पाल्य एखादा करिअर निवडण्याचा म्हणजे त्या स्टेजला असतो किंवा त्या परिस्थितीमध्ये असतो, छोटं काही सांगू नका त्याला. त्याला सांगताना नेहमी मोठं सांगा, है ना. तुम्ही जिल्हा स्तरावरचं जर चर्चा केली तर तो जिल्हा स्तरावरचाच विचार करणार. तुम्ही राज्यस्तरावरची चर्चा केली तुमच्या पाल्यासोबत किंवा तुमच्या संपर्कामध्ये येणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत, तो राज्यस्तराचाच विचार करणार. तुम्ही देशपातळीची चर्चा केली तो देशपातळीचाच विचार करणार. आणि जर तुम्ही जागतिक पातळीची चर्चा केली तुमच्या पाल्यासोबत तर तो जागतिक पातळीचा विचार करणार. तो करिअर देखील तसंच निवडणार, त्याची चॉईस देखील तशीच असणार. या आत्ताच्या परिस्थिती जी आहे सध्याची आफ्टर कोविड, जगा आपल्या म्हणजे या जगामध्ये असे बरेच देश आहेत ज्यांनी आता भरपूर ओपनिंग स्टार्ट केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छितो, पहिलं जे सर्वात मोठा अपॉर्च्युनिटी आहे आपल्या पाल्यांकरता ती आहे जर्मनीची आहे. तर जर्मनीमध्ये सध्या म्हणजे करिअर ऑप्शन्स असे आहेत की तुम्हाला कोणताही म्हणजे खर्च करण्याची गरज नाही आहे त्यामध्ये. आणि तुम्ही शिक्षण घेत असतानाच म्हणजे डे फर्स्टपासून त्या विद्यार्थ्यांना स्टायपंड दिला जातो, त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय असते, त्या विद्यार्थ्याचा हेल्थ इन्शुरन्स असतो आणि स्टायपंडच्या 3 पटीनं त्याला पगार देखील दिला जातो. म्हणजे मिनिमम आजच्या घडीला जर आपण आपला पाल्य जर्मनीच्या एखाद्या कोर्सला 340 प्रकारचे कोर्स आहेत. एक गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे की 340 कोर्सेस आहेत जे ज्यातून आपल्या विद्यार्थ्यासाठी किंवा आपण आपल्या पाल्यासाठी किंवा आपल्या परिचितासाठी आपण ते निवडू शकतो. 340 कोर्सेसपैकी कोणताही कोर्स घेतला तर त्याला मिनिमम स्टायपंड आहे 1,00,000 रुपये त्या विद्यार्थ्याला तिथलं शासन देत आहे. इथून आपल्याला काहीही द्यायची गरज नाही आहे. 1,00,000 रुपये पर मंथ. आणि ज्यावेळेस त्याचा कोर्स पूर्ण होईल तर त्याच्या 3 पटीनं त्याला पगार स्टार्ट होतो, तो म्हणजे कमीत कमी 3,00,000 रुपये महिना. आणि प्लस त्याला तिथलं म्हणजे PR देखील मिळतं. UK ची पण परिस्थिती अशीच आहे, कॅनडामध्ये देखील आता भरपूर ओपनिंग निघालेल्या आहेत. सांगायचं म्हटलं तर सर्व देशांचं सांगायचं तर खूप मोठा असा वेळ जाणार आहे त्या म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये. प्रक्रिया अतिशय सोपी असते. काही सर्टन एक्झाम्स असतात, छोट्या छोट्या एक्झाम्स असतात. त्या एक्झाम्स दिल्यानंतर आणि त्या एक्झाम्स आम्ही कंडक्ट करतो, आम्ही त्याच्या ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतो. आमचं ऑफिस आहे स्वतःचं महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून आम्ही म्हणजे हे ग्रामीण भागापासून सुरुवात केलेली आहे. आमचं ऑफिस लातूरला स्टार्ट केलेलं आहे.
आणि आता या घडीला आमच्या संस्थेमार्फत आम्ही 200 विद्यार्थ्यांना आतापर्यंत म्हणजे परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. सर्वांचे रेफरन्सेस आहेत, त्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपण बोलू शकतो, त्यांच्यासोबत चर्चा करू शकतो, त्यांना आपले समज गैरसमज असे बरेच प्रश्न असतात आणि आपण डायरेक्टली त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो. आता हे करत असताना आम्हाला सर्वात मोठी जी अडचण निर्माण झाली ती म्हणजे की आपल्याकडे हे वातावरण नाही आहे. जर आपण पाहिलं आपल्या देशामध्ये तर सर्वात जास्त स्टुडंट मायग्रेशन जे असतं ते होतं पंजाबमधून, केरळ, बँगलोर, तेलंगणाचा काही भाग आहे, दिल्ली, इथून जास्त विद्यार्थी परदेशामध्ये जातात. आमच्याकडं काय चित्र आहे, आमच्या 5-6 गावामध्ये किंवा 2-4 तालुक्यामध्ये मिळून कोणीतरी एक व्यक्ती आपल्याला कुठेतरी फॉरेनमध्ये, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये ते जॉब करत आहे किंवा ते शिक्षण घेत आहे असं चित्र आमच्याकडं आढळतं. पंजाबमध्ये जर पाहिलं तर पंजाबमध्ये एकही अशी फॅमिली नाही आहे की ज्याच्या ज्या फॅमिलीमधून परदेशामध्ये कोणताही व्यक्ती काम करत नाही आहे. प्रत्येक फॅमिलीमधला एक तरी सदस्य हा फॉरेनमध्ये काम करतो आहे, त्याच्यामुळे तिथली जी इकॉनॉमी आहे, तिथली जी सोशल डेव्हलपमेंट आहे ही खूप बेटर आहे आपल्यापेक्षा. आपल्याकडं काय चित्र आहे, आपण खूप इमोशनली बॉन्डेड आहोत. एक तर माहितीचा अभाव आहे, दुसरं रिसोर्सेस नाही आहेत की ही प्रक्रिया कशी असते याचंच नॉलेज नाही आहे आमच्याकडं. पण हे कुठंतरी चित्र बदलणं गरजेचं आहे. सांगायचा उद्देश, हे करण्याचा उद्देश असा की जर एक फॅमिली स्ट्रेंथ झाली तर ती त्याचं पूर्ण एरिया किंवा त्याचं एक फॅमिली स्ट्रेंथ झाली तर त्या फॅमिलीच्या अवतीभोवती असणारे सर्व कंपोनंट्स हे ऑटोमॅटिकली डेव्हलप होतात. त्यांची फायनान्शियल ग्रोथ होते, त्यांची मेंटल, सोशल आणि ज्याला म्हणतात आपण वैचारिक जे ग्रोथ होत असते. आणि असं जर हे प्रमाण वाढत गेलं तर ते गाव चांगलं होतं, त्या गावाची व्यवस्था चांगली होते, सुदृढ होते. एक गाव सुधरलं तर एक तालुका सुधरतो, तालुका सुधरला तर जिल्हा सुधरतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला जर बघायचं असेल तर आपण केरळमध्ये पाहू शकतो, आपण पंजाबमध्ये पाहू शकतो, हरियाणाचा काही भाग आहे तिथं देखील याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आपल्या महाराष्ट्रामधून देखील अशा प्रकारचे इनिशिएटिव्ज घेतले गेले पाहिजेत. पालकांनी त्या ह्या गोष्टींचं म्हणजे माहिती घेतली पाहिजे आणि आपल्याला आपल्या पाल्यांना याकरता प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे. आणि जर नसेल तर आजचा इंटरनेटचा जो म्हणजे जमाना आहे, तुम्ही गुगलवर कुठेही टाईप केलं तर ह्या गोष्टी तुम्हाला अतिशय ठळकपणे आणि प्रभावीपणे आपल्या निदर्शनास येतात. हे करत असताना फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, ज्या एजन्सीमार्फत हे करायचं आहे त्या एजन्सीची रिलायबिलिटी, त्यांचं काम, त्यांची पारदर्शकता ह्या गोष्टी म्हणजे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण या क्षेत्रामध्ये पैशांना खूप जास्त म्हणजे वेटेज असतं. बरेच जे एजन्सीज आहेत त्या अतिशय म्हणजे जास्त प्रमाणात चार्जेस आकारतात किंवा त्यांचे सर्व्हिस जे चार्जेस असतात किंवा प्रोसेसिंग चार्जेस अशा प्रकारचं कुठेतरी एक प्रकारची फसवणूक होते आणि त्यामुळे मानसिक त्रास होतो, भावनिक त्रास होतो, बऱ्याच गोष्टींना माणसाला फेस करावं लागतं. तर याविषयी आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आमचं ऑफिस आहे, लातूरमध्ये आहे, तुम्ही तिथे संपर्क करू शकता. माझा फोन नंबर, माझ्याशी तुम्ही डायरेक्टली बोलू शकता आणि या रखरखीच्या कॉम्पिटेटिव्ह फेजमध्ये आपल्याला आपल्या पाल्याला टाकण्यापूर्वी आपण त्यांना आणखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर ऑप्शन देऊ शकतो ही एक गोष्ट फक्त इथं महत्त्वाची आहे. आणि या साहित्य संमेलनाला मला ॲज अ वक्ता म्हणून इथं पाचारण केलं, त्याबद्दल मी या संमेलनाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील, आसिफुद्दीन बाबा, आयोजक श्री मनीषाताई पांडे आणि आमचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्व श्रोते, मला माझे 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू.